आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल. शेष सांस्कृतिक कला मंच तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पथनाट्य सादर करून अभिवादन करण्यात आले आहे. आज डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्त आम्ही 18 तास अभ्यास करणार आहोत. साठी करतोच हो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरा आनंद तेव्हाच होईल जेव्हा त्यांची जयंती या अशा सामाजिक उपक्रमातून आपण साजरी करू. तेव्हा तेव्हा प्रत्येक भीम भक्त गर्वाने बोलू शकेल. मी मुकेश भीमाशंकर जमादार. मी शेष सांस्कृतिक कला मंच म्हणून सोलापुरात एक छोटीशी संस्था चालवतो. ही माझी टीम आहे. तर आम्ही असं ठरवलं की डॉक्टर बाबासाहेबांना आपल्याला जर वंदन करायचं आहे, खऱ्या अर्थाने त्यांच्या स्मृतीस वंदन करायचं आहे, तर आपण काय केलं पाहिजे. तर आम्ही कलाकार म्हणून एवढं करू शकत होतो की आम्ही एक सुंदर नाटक बसवू शकत होतो. मग आम्ही असं ठरवलं की आज आपण पथनाट्य बसवून सोलापुरातल्या विविध ठिकाणी जर आपण जनजागृती केली. आमचं असं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीला आपण डीजे लावतो, डॉल्बी लावतो, ते आपल्या चैतन्यासाठी आपण करतोच, पण तसेच समाजात वेगवेगळे उपक्रम आपण राबवले पाहिजेत. ह्या दिवसाला हॉलिडे म्हणून साजरा न करता आपण जर शिक्षक असू तर कुठेतरी जाऊन शिकवलं पाहिजे. आपण जर वादक असू किंवा नाटक करणारे असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण समाजात प्रबोधन केलं पाहिजे असा आमच्या संस्थेचा उद्देश होता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आम्ही इथं पथनाट्य सादर केलं. खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला लोकांनीही प्रोत्साहन दिलं आणि वेळोवेळी आम्ही अशा प्रोत्साहनामुळे पुढे जात राहू. धन्यवाद. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.